श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याची काही माहिती पाहणार आहोत। भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नवीन वर्ष म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे। नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो। या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते। साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा सण म्हणजे गुढीपाडवा। गुढीपाडव्याशी संबंधित काही कथा आहेत, या पौराणिक कथा आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे। त्यापैकी कोणती कथा तुम्हाला माहिती होती ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। शालिवाहन या राजाने शालिवंशकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय। शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे। शालिवाहनाने मातेचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातेच्या सैन्यात प्राण भरला, मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला अशी आख्यायिका आहे। या विजयाप्रत्यर्थ शालिवाहन शक्य सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते। या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे। ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस आहे अशी मानली जाते। ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे मानतात। या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचलित करायचा प्रयत्न करतो। गुढीपाडवा साजरा करण्यामागे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते। यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपचिर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली। हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिकासुद्धा आहे। भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा वध केला। त्या मत्स्यरूपी विष्णूचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच आहे। शंखासुर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता। या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला। मग देवदेवता ऋषी मुनींनी क्षीरसागरामध्ये नियोग निद्रेत असलेला भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरात धडा शिकवण्याकरता सांगितले। भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्या शंखासुर म्हणाला की भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरताच मी वेद पळवले। आपण माझा अवश्य वध करावा, परंतु माझी एक इच्छा अशी आहे की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे। तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपण स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा। भगवान विष्णूंनी तथास्तू म्हटले आणि शंखासुराचा वध केला। त्या दिवसापासून विष्णूंनी हातात शंख धारण केली अशी आख्यायिका आहे। गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर तो विजयध्वज देखील आहे। जेव्हा श्री राम लंकेवर विजय मिळून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले। चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू रामाचा 14 वर्षांचा वनवास संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते। तसेच असे सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले। तो हा विजयोत्सवाचा दिवस, घरातून वालीचा असुरी शक्तींचा रामाने देवी शक्तीने नाश केला याचे गुढीही सूचक आहे। प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या स्त्रीच्या रूपात सुरू केली। ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती अशी मानली जाते। पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याच्या दिवशी ठरले। पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले। पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात, याला चैत्र नवरात्र म्हणतात। लग्नानंतर नवमीला योगिनीची अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक झाला। पार्वती लग्न झाले की माहेरवाशिनी म्हणून महिनाभर माहेरी राहते। तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्र गौरीची हळदीकुंकू केले जाते। अक्षय तृतीया या दिवशी ती सासरी जाते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।